नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर भाषण घेऊन आली आहे विविधतेमध्ये एकता हीच आमची शान आहे म्हणूनच आम्ही गर्वाने सांगतो भारत देश महान आहे भारत देश महान आहे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र एक जमलो आहोत सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे जवळपास एकशे पन्नास वर्षे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीत जगत होता सर्व भारतीय इंग्रजांच्या अन्यायाने त्रस्त झाले होते अनेक वर्ष स्वातंत्र्य लढ्याचा लढा दिल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि स्वतंत्र राष्ट्र बनला तेव्हापासून भारतीय हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतात आपल्या महान नेत्यांनी क्रांतीवीरांनी ब्रिटिशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंग चंद्रशेखर आझाद सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो अशा शूरवीरांच्या या कार्याला आपण कधीच विसरू शकत नाही म्हणून पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्याला अशा शूरवीरांची आठवण करून देतो आज सर्व शहरात तालुक्यात गावागावात ध्वजारोहण केले जाते राष्ट्रगीत गायले जाते भाषणे प्रदर्शने प्रभात फेरी यांचे आयोजन केले जाते त्या शूरवीरांच्या बलिदानामुळेच आपण आज समाधानी आणि सुंदर जीवन जगू शकत आहोत त्या महान शूरवीरांना माझा कोटी कोटी प्रणाम करून मी माझे छोटेसे भाषण संपविते जय हिंद जय भारत